नमस्कार, आरोग्य सर्व आपले स्वागत आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्याचे थोडे का होईना पण वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतातच. जर तुम्ही जास्त प्रमाणात व्हिटॅमिन एच्या सप्लिमेंट्स घेतला तर तुम्हाला सुद्धा शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. तर आज आपण पाहूया की व्हिटॅमिन एच्या ओव्हरडोसमुळे शरीरावर कोणकोणते परिणाम होतात. प्रथम व्हिटॅमिन एचा ओव्हरडोस म्हणजे किती ते पहा. पुरुषांना दिवसाला 900 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन एची आवश्यकता असते, तर महिलांना दिवसाला 700 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन एची आवश्यकता असते. आणि जेव्हा तुम्ही दररोज 3000 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए पेक्षा जास्त व्हिटॅमिन एच्या सप्लिमेंटचे जास्त काळ सेवन करता, त्यावेळी तुम्हाला चक्कर येणे, उलट्या होणे, डोके दुखणे अशा समस्या उद्भवतात. त्याचबरोबर रुग्ण कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. जर गरोदर स्त्रीने मोठ्या मात्रेत व्हिटॅमिन एचे सेवन केल्यास बाळामध्ये जन्मजात दोष निर्माण होण्याचा धोका असतो. व्हिटॅमिन एचा असा ओव्हरडोस जर तुम्ही खूप काळापर्यंत घेत राहिला तर तुमची हाडे पातळ होऊ शकतात, हाडे कमकुवत बनतात, त्यामुळे तुमची हाडे व सांधे दुखू लागतात. त्याचबरोबर यकृताला सुद्धा हानी पोहोचते. म्हणूनच जर तुम्ही व्हिटॅमिन एच्या सप्लिमेंट्स घेत असाल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणातच घ्याव्यात. आणि माहिती आवडली असेल तर आरोग्य चॅनल सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही उपयोगी माहिती आपल्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा.